नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं बी विनर या यूट्यूब चॅनलवर। पवित्र पोर्टल शिक्षक भरती सोबत स्पर्धा परीक्षांशी संबंधित प्रत्येक महत्त्वाचं अपडेट वेळेवर प्राप्त करण्यासाठी चॅनलला जर अद्यापही सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सर्व अभियोग्यधारकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे की शिक्षक भरतीला परवानगी मिळालेली आहे। कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटामुळे राज्यातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर पदभरती करण्यासाठी राज्य शासनाने बंदी आणली होती, परंतु या बंदीमधून शिक्षक भरतीला वगळले आहे आणि आता लवकरच शिक्षक भरतीला सुरुवातही होणार आहे। या संदर्भात कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन कविता तोंडे यांचं महत्त्वाचं शासकीय परिपत्रक आहे, घेऊया अगोदर जाणून। प्रति शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे आणि विषय कोविड-19 या संसर्गजन्य रोगामुळे अर्थव्यवस्थेवर झालेल्या परिणामांवर वित्तीय उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने घालण्यात आलेल्या पदभरती बंदीतून वगळण्याबाबत दिनांक 7 डिसेंबर 2020 हे परिपत्रक आहे। दोन संदर्भ या ठिकाणी दिलेले आहेत, वित्त विभागाचा शासन निर्णय सोबतच शासनाचे समक्रमांकाचे दिनांक 5/5/2020 रोजीचे पत्र। संदर्भाधीन शासन निर्णय व पत्राचे कृपया अवलोकन करावे। माननीय उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 3/12/2020 रोजी बैठकीमधील निर्णयानुसार संदर्भ 1 येथील शासन निर्णयान्वये घालण्यात आलेल्या पदभरती बंदीतून पवित्र प्रणालीद्वारे सुरू असलेली शिक्षण सेवक पदभरती प्रक्रिया वगळण्यात येत आहे आणि निश्चितच सर्व अभियोग्यधारकांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे, कारण गेल्या 8 महिन्यांपासून अभियोग्यधारक शिक्षक भरतीला विशेष परवानगी मिळण्याची वाट बघत आहेत आणि शेवटी तो दिवस उगवला। लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये पवित्र पोर्टलच्या ज्या अडचणी आहेत, समस्या आहेत, त्या दूर केल्या जाणार आहेत असं वेळोवेळी आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आलं होतं, परंतु ह्या अडचणी अद्यापही संपलेल्या आहेत की नाही हे प्रत्यक्षात प्रक्रिया सुरू झाल्यानंतरच आपल्याला कळणार आहे। प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सर्वप्रथम पहिल्या मेरिट लिस्टमधून जे उमेदवार अनुपस्थित राहिले किंवा जी पदे रिकामी राहिली आहेत त्या पदांवर अगोदर भरती केली जाणार आहे असं सांगण्यात येत आहे आणि त्यानंतर खाजगी संस्थांवरील भरती प्रक्रिया ही राबविली जाणार आहे। एका जागेसाठी 10 उमेदवारांना पवित्र पोर्टलच्या माध्यमातून संस्थेवर पाठवले जाणार आहे आणि या 10 मधून एकाची निवड करणे संस्थेवर बंधनकारक असणार आहे। बृहन्मुंबई महानगरपालिकेने ज्या उमेदवारांना नियुक्ती नाकारली आहे त्या उमेदवारांना दुसऱ्या मेरिट लिस्टमध्ये संधी मिळण्याची शक्यता दिसत आहे। विज्ञान व गणिताच्या जागासुद्धा 2000 पेक्षा अधिक रिक्त आहेत आणि या जागांच्या संदर्भात शासनाकडून अद्यापही कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही आहे। माजी सैनिकांच्या पदांच्या संदर्भात अद्यापही न्यायालयाने अंतिम निर्णय दिलेला नाही आहे, या संदर्भात शिक्षण विभाग कोणता निर्णय घेते हे सुद्धा महत्त्वाचे असणार आहे। मागासवर्गीयांच्या 50% जागा ह्या याच भरतीतून भरल्या जाव्यात यासाठी अभियोग्यधारकांचे प्रयत्न सुरू आहेत। सोबतच जे DEd BEd TET किंवा CTET धारक आहे यांचं मत आहे की दुसरी TAIT ची परीक्षा घेऊन ह्या जागा भरण्यात याव्यात, परंतु ह्या जागा हसन मुश्रीफ यांनी सांगितल्याप्रमाणे याच शिक्षक भरतीमधून भरल्या जाणार आहेत। कागदपत्रांच्या पडताळणीसाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स आपल्याकडे असणे आवश्यक आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात येणार आहे। सोबतच वर तुम्हाला जे सजेस्टेड व्हिडिओज दिसतात ते व्हिडिओजसुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहेत शिक्षक भरतीच्या संदर्भात, ते सुद्धा बघायला विसरू नका। त्याचबरोबर खाजगी संस्थांवर शिक्षक भरतीची प्रक्रिया कशी असणार आहेत या संदर्भात सविस्तर व्हिडिओ याच चॅनलच्या माध्यमातून पब्लिश करण्यात आलेला आहे, त्याची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करण्यात येत आहे। शिक्षक भरतीच्या संदर्भात आपल्या मनामध्ये काही प्रश्न असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। धन्यवाद।